फुलंब्री नगर पंचायत विभाग क्रमांक दोन आठ दहा या रिक्त आयोगाने एकोणास एप्रिल पासून मतदान यादी प्रक्रियेची घोषणा केली असून त्यामुळे कोरोना काळात फुलंब्री शहरात पुन्हा निवडणुकांचे वातावरण बघायला मिळणार आहे या तीनही प्रभागात संपूर्ण शहराची नजर असून भावी नगरसेवकांनी आतापासूनच तयारी करत मतदारांच्या भेटीगाठी सुरुवात केली आहे अलीकडेच राज्य निवडणूक आयोगाने तीस मार्चपासून राज्यातील नगर परिषद नगरपंचायत आणि इतर नगरपंचायत रिक्त सदस्य पदांच्या निवडणुकीसाठी एकोणावीस एप्रिलपासून मतदार कार्यक्रम दोन हजार एकवीस जारी केला आहे मे दोन हजार एकवीसमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे आदेशानुसार राज्यातील पाच नगरपंचायत एक नगर परिषदेची मुदत मे दोन हजार एकवीस रोजी संपेल त्यांच्या सार्वत्रिक निवडणूक आणि फुलंब्रीचा प्रभाग क्रमांक दोन आठ दहा स एक नगर परिषदेच्या रिक्त सदस्यांसाठी पोटनिवडणूक समाविष्ट आहे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जबाबदारी प्रशासन एकोणास एप्रिल पासून नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेसाठी मतदार यादीचा कार्यक्रम घेण्यात येईल ज्यामध्ये एकोणावीस एप्रिल रोजी मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यावर कारवाई आणि माहिती नोंदवण्यास एकोणतीस एप्रिल पर्यंत वेळ असेल मतदार यादीचा मसुदा राज्यात कोरोना संसर्ग साथीच्या रोगाचा आरंभ होताना केंद्र आणि राज्य सरकारने धोरणाच्या तत्वांचे पालन केले पाहिजे आणि नगरपालिका आणि नगर आणि पोटनिवडणुकीसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात त्या घ्याव्यात राज्यात अशा आदेशांची आखणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना निवडणूक आयोगाला जबाबदार असलेले जिल्हा दंडाधिकारी आणि मुख्याधिकारी जबाबदार प्रशासनाला दिले आहे महावीर जयस्वाल एम फुलंबरी न्यूज फुलंब्री